नाशिक शहरासह जिल्ह्याभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधारेने आपली हजेरी लावली आहे, त्यामुळे जिल्हाभरातील पाणी साठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. विल्लोळी परिसरात असलेले विल्लोळी डॅम देखील पूर्णपणे भरल्याने येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हा डॅम पूर्णपणे भरल्याने या परिसरातील गावांना शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. विल्लोळी डॅम पूर्णपणे भरला असल्यामुळे विल्लोळी ग्रामपंचायत माजी सदस्य संजय गायकवाड यांच्या हस्ते तसेच येथील ग्रामस्थांच्या हस्ते येथील जलपूजन करण्यात आले. यावेळी या जलाशयात नारळ, हळदीकुंकू, फुले वाहण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत माजी सदस्य तथा पहिलवान संजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संजय गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य. आमचं गावचं धरण दरवर्षाप्रमाणे आता पण पूर्ण भरलं, त्याचं आम्ही भूमिपूजन केलं सर्वांनी. आम्ही लहानपणापासून या धरणात पोहायला यायचो, पहिलवान पोहायला यायचं गावातले, आणि दरवर्षीप्रमाणे एकदम आनंद झाला. गावाला शेतकरी असो, सर्वांना पाणी वर्षभर पुरल. यावेळी मोहन भावनाथ, प्रकाश थोरात, हिरामन थोरात, महादू निंबेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27, नाशिक.